नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी वास्तुशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. 29 जूनला 2020 मध्ये गुप्त नवरात्रीचा महानवमीचा दिवस आहे. त्याशिवाय या दिवशी सोमवार आहे. आणि आपल्याला तर माहीतच आहे की नवरात्रात कन्यापूजनाचे किती महत्त्व आहे ते. तसे तर कन्यापूजनाचे महत्त्व तर आहेच, महानवमीचा दिवस आहे. तसे तर आपण नवरात्रीच्या 9 दिवस एखाद्या लहान कन्येला काही ना काही तर दिलेच असेल. कारण देवी आईचे स्वरूप मानून आपण जर लहान बालिकेला जे 2 वर्षांपेक्षा मोठी असावी व 9 वर्षांपेक्षा कमी असावी अशा कन्येला जर आपण काहीही वस्तू भेट म्हणून दिली तर देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न तर होतेच व आपल्याला धनही प्रदान करते. लहान कन्येला कोणतीही वस्तू देताना ती बालिका थोडीशी समजूतदार असावी. जर काही खायला द्यायचे असेल तर पोटभर तो पदार्थ ती बालिका खाऊ शकेल इतक्या वयाची ती मुलगी असावी. परंतु ज्या मुलीला मासिक धर्म येत असेल अशा मुलीला कन्यापूजनासाठी बोलावू नये. नवरात्रात 9 दिवस कन्यापूजन केले जाते व वेगवेगळ्या वस्तू त्यांना भेट म्हणून दिल्या जातात, ज्या त्यांना उपयोगी पडतील व वापरता येतील. पहिल्या दिवशी त्यांना शृंगाराचे सामान भेट म्हणून दिले जाते. दुसऱ्या दिवशी लाल व पिवळ्या रंगाची फळे कन्यापूजनात वाटली जातात. तिसऱ्या दिवशी मिठाई दिली जाते. त्यात तुम्ही खीर किंवा शिराही प्रसाद म्हणून देऊ शकता. यामुळे देवी लक्ष्मी अतिप्रसन्न होते. नवरात्राच्या 4थ्या दिवशी कन्यांना वस्त्रांचे दान दिले जाते. नवरात्राच्या 5व्या दिवशी शृंगाराच्या वस्तू जसे टिकल्या, बांगड्या, नेलपेंट, मेहंदी, साखळ्या, क्लिप यापैकी कोणतीही वस्तू तुम्ही देऊ शकता. नवरात्राच्या 6व्या दिवशी कन्यांना लहान लहान खेळणी देण्याचे विधान आहे. नवरात्राच्या 7व्या दिवशी देवी आईची कृपा प्राप्त करण्यासाठी कन्यांना पेन, पेन्सिल, वही, पुस्तक अशा शालोपयोगी वस्तूंचे वाटप केले जाते. नवरात्राच्या 8व्या दिवसाचे खूप महत्त्व असते. कारण या दिवशी अष्टमी असते व या दिवशी देवी आईला प्रसन्न करण्यासाठी कन्येचा शृंगार करावा व कन्येच्या पायावर दूध टाकून दुधाने तिचे पाय धुवावेत व तिच्या पायाचे पूजन करावे. यामुळे देवी माय आपल्यावर खूप प्रसन्न होते. त्यानंतर त्या कन्येला भोजन द्यावे व त्यानंतर दक्षिणाही द्यावी. नवरात्रीचा जो शेवटचा दिवस असतो तो खूप विशेष असतो. या दिवशी कन्यांना खीरपुरी खायला द्यावी. जर घरात होम केलेला असेल तर त्यात त्या कन्यांच्या हातून आहुती द्यावी. कन्यांना भोजन दिल्यानंतर वेलची व पान जरूर द्यावे. मुलांचे मन खूप साफ असते म्हणून त्यांना त्यांच्या आवडीची खेळणी द्यावी, ज्यांचा वापर ते खेळण्यासाठी करतील. लहान मुलामुलींना चॉकलेट खूप आवडतात म्हणून त्यांना चॉकलेट द्यावेत, ज्यामुळे ते आनंदित होतील व त्यांचे तोंड गोड होईल व देवी आईही आपल्यावर प्रसन्न होईल. कन्या जितक्या आनंदाने आपल्या घरून जातील तितक्याच आनंदाने देवी आपल्या घरी येईल. मुलींना हळद कुंकू लावून त्यांना नमस्कार जरूर करावा. कारण 9 दिवस या कन्या नवदुर्गा म्हणून आपल्या घरी आलेल्या असतात. आपण त्यांना नमस्कार केल्यानंतर त्या कन्यांना आपल्या डोक्यावर हात ठेवायला सांगावे, म्हणजे त्यांच्या वतीने देवी आईचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. यामुळे आपल्या सर्व दुःख व कष्टांचा नाश होईल व आपल्या सर्व अडचणी दूर होऊन आपण सुखी, समाधानी व समृद्ध जीवन जगू शकतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी वास्तुशास्त्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.